तर एक महत्त्वाची बातमी, मुंब्रा बायपास ते ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याची माहिती समोर आलेली आहे. ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ही दरड कोसळलेली आहे. मुंब्रा बायपासजवळ ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर ही दरड कोसळली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे ही दरड कोसळल्याचं आता सांगण्यात आलेलं आहे. मुंब्रा बायपासवर ही दरड कोसळली आहे. ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे आपण बघतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर आपण बघतोय आज मुंबई आणि उपनगराला मोठ्या प्रमाणात पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि त्यातच मुंब्रा बायपासजवळ ही मोठी दरड कोसळली. सुदैव म्हणावं लागेल की या दुर्घटनेमध्ये कुणीही जखमी झालेलं नाही आहे, परंतु या ठिकाणची वाहतूक काही अंशी विस्कळीत झालेली आहे. बायपासवर ही दरड कोसळल्यामुळे इथून जाणाऱ्या वाहनांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला, कारण या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील ही दरड कोसळल्यामुळे झालेली आहे. मुंब्रा बायपासवर ही दरड कोसळल्याची दृश्य आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात दरड कोसळली, दरड रस्त्यावर आलेली आहे, त्यामुळे बायपासचा हा सगळा रस्ता या ठिकाणी आता बाधित झालेला आहे. इथून जाणाऱ्या वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. पावसाचा फटका हा बसलेला आहे. बायपासवर दरड कोसळल्याचं दृश्य या ठिकाणी आपण बघतोय. ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दरड कोसळली आहे. मुंब्रा बायपासवरची ही घटना, आज सकाळपासूनच पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात होता, त्यातच ही दरड कोसळली, त्यामुळे वाहन चालकांना आता इथून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतोय. हे दृश्य अतिशय महत्त्वाची. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, मुंबई आणि मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे